श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक 100 पासून पुढे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः कर्मेंद्रिये मणिपती ती ये जानी जती आईके कैवल्यपती सांगतसे मग वाणी हात पाय गुदद्वार उपस्थ असे आणखी 5 प्रकार आहेत कैवल्याचे देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ऐक ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात ती हीच जाण पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगिनिगिद्वारी पाचेई प्राणाची पत्नी म्हणून जी क्रियाशक्ती या शरीराच्या ठिकाणी आहे तिचे आत येणे व बाहेर जाणे या 5 कर्मेंद्रियाच्या द्वारा होत असते एवं दहाही करणे सांगितली देवो मने परिसाता पुढेपणे म्हणते ऐसे देव म्हणतात त्या याप्रमाणे तुला 10 इंद्रिये कोणती ती सांगितली आता मन स्पष्टपणे असे आहे ते ऐक जे इंद्रिया आणि बुद्धी माझा रिलिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे जे इंद्रिय आणि बुद्धी यांच्या मध्यसंधीत रजोगुणाच्या खांदीवर चंचल असे भासत असते निळिमा अंबरी का मृगतृषा लहरी तैसे वायाची फरारी वाऊ झाले आकाशा जसा निळा रंग किंवा मृगाला तहानेमुळे भासणारी जशी जलाची लहरी त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ स्फुरण झाले त्यालाच मन हे नाव आहे आणि शुक्रशोनिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्वदशदा एकची झाले आणि पुरुषाचे रेत व स्त्रीचे शोनित यांचे मिश्रण होऊन 5 महाभूतांचा बांधा जे शरीर ते उत्पन्न झाले असता एकच वायुतत्व 10 प्रकारचे होते मग तीही दाहे भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या मग त्या 10 भागांनी आपापल्या अंगांचा देहधर्माच्या सामर्थ्याला आश्रय दिला ते तर चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून निरजाचे बळ धरिले तेने तेथे त्या मनाच्या ठिकाणी एक निव्वळ चंचलताच राहिली म्हणून ते एकटेच राहिले व त्याने रजोगुणाचेच बळ धरले ते बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळियावले ते बुद्धीच्या नंतर व अहंकाराच्या पूर्वी असे मध्यसंधीत बळकट झाले आहे वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशावस्तू त्याला मन हे व्यर्थच नाव आहे खरोखर मन म्हणजे कल्पनाच होय ज्याच्या संगतीने परब्रह्म वस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकाराशी जे सर्व कर्म प्रवृत्तीचे कारण आहे ज्याच्यामुळे कामवासना ही बलवान होते आणि जी अहंकाराला नेहमी उसळविते जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयाशी गा जे इच्छा वाढविते आशेची वृद्धी करते जे भयाला वाढविते द्वैत जेथे उठी अविद्या जेने लाठी जे इंद्रियांते लोटी विषया माझी केवळ ज्याच्या योगाने द्वैत भासते ज्याच्या योगाने आत्मविस्मृतीरूप अविद्या दृढ होते जे इंद्रियांना विषयात घालते संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची जे नुसत्या संकल्पाने म्हणजे आहे या कल्पनेने सृष्टी उत्पन्न करते व लगेच नाही अशी कल्पना करून सृष्टी नाहीशी करते याप्रमाणे नाना प्रकारच्या मनोरथांच्या उतरंडी रचते व खाली करते जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने जे भ्रमाचे कोठार असून वायुतत्वाचे आतील अंग आहे आणि बुद्धीचे आत्मज्ञान रूपी द्वार ज्याने झाकले आहे ते गा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके अर्जुना तेच मन होय हे म्हणणे खोटे नाही आता ज्याला विषय हे नाव आहे त्याचे भेद ऐक
तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रस गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा। शब्द स्पर्श रूप रस गंध असा हा ज्ञानेंद्रियांचा पाच प्रकारचा विषय आहे। ही पाचे द्वारी ज्ञानाशी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु। ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून पशु भांबावून जिकडे तिकडे चरत जातो त्याप्रमाणे या पाच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा ज्ञानाची धाव बाहेर विषयांकडे असते। मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विनमूत्राचा। मग स्वर वर्णाचा उच्चार करणे वस्तूचा स्वीकार त्याग करणे चालणे व मलमूत्रांना बाहेर सोडणे असे हे अर्जुना हे कर्मेंद्रियांचे पाच विषय गासाच जे बांधून यामाच क्रिया धावे। हे अर्जुना वाणी हस्त पाद गुद व उपस्त या पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय आहेत। या पाच कर्मेंद्रियांचा माळा बांधूनच म्हणजे त्यांच्या आश्रयानेच क्रिया होत असतात। ऐसे हे दाई विषय गाये देही आता इच्छा तेही सांगी जेल। अर्जुना असे हे दहा विषय देहात म्हणजे क्षेत्रात आहेत आता इच्छा म्हणजे काय तेही सांगतो। तरी भूतले आटवे का बोले कान झाकावे ऐश्यावरी चेतवे जेगा वृत्ती। तरी मागील अनुभवाची आठवण झाल्यामुळे किंवा कानावर शब्द पडल्यानंतर जी वृत्तीला उत्पन्न करते इंद्रिया विषयांची भेटी सरीसीच जे गावठी कामाची बावटी धरुनिया। इंद्रियांशी विषयांचा संबंध झाल्याबरोबर कामाचा हात धरून जी वृत्ती उत्पन्न होते जिएचे नि उठलेपणे मना सैंग धावणे न रिगावे तेत करणे तोंडे सुती। जी वृत्ती उत्पन्न झाल्याबरोबर मन सारखे बाहेर धावते व घालू नये तेथे इंद्रिये तोंडे घालतात। जिये वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी विषया जिया गोडी ते गा इच्छा। ज्या वृत्तीच्या आवडीमुळे बुद्धी वेडी होते म्हणजे बुद्धी तिच्या स्वाधीन होते आणि जिला विषयांची गोडी आहे अर्जुना ती इच्छा होय। आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिषन जोडे तेत जोडे ऐसा जोडा उपडे तोची द्वेषू। आणि इच्छा झाल्याप्रमाणे इंद्रियांना विषयरूप खाद्य मिळाले नाही तर जो विरोध किंवा जे वैर मनात उत्पन्न होते त्याला द्वेष असे म्हणतात। आता यावरी सुख ते एवं विध देख जेने एकेची अशेख विसरे जीवू। आता यानंतर सुखाचे लक्षण करायचे ते अशा प्रकारे जाण जे एक प्राप्त झाले असता जीव संपूर्ण विसरतो। मना वाचे काये जे आपुली आणवाये देह स्मृती चित्राये मोडित जे। काया वाचा मनाला जे आपली शपथ घालते म्हणजे त्यांचे व्यापार बंद पाडते व जे मी देहरूप आहे या मर्यादित कल्पनेचा विसर पाडीत प्राप्त होते। जयाचे निझाले पणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकाशी दुने वरी लाभू। जे प्राप्त झाले असता प्राणाची गती बंद पडते म्हणजे प्राण स्थिर राहतो। सात्विक पुरुषाला इतर रजोगुणी तमोगुणी पुरुषांपेक्षा दुप्पट अधिक लाभ होतो। का आगवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा। किंवा संपूर्ण इंद्रियांच्या वृत्तींना थापटून हृदयाच्या एकांतात अर्जुना जे सुषुप्ती अवस्थेत आणते किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होये तयानाम सुख। फार काय सांगावे जीव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त झाला असता तेथे तो जे होतो त्याला सुख हे नाव आहे। आणि ऐसी हे अवस्था न जोडता पारता जे जिजे तेची सर्वता दुःख जाणे। अर्जुना अशी ही सुखाची अवस्था प्राप्त झाली नाही तर मन जे कल्पना करते ते सर्वस्वी दुःख होय। ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाये सुख दुःखाशी। सुख हे मनोरथाने प्राप्त होणारे नव्हे ते आत्म्याचा धर्म असल्यामुळे स्वतः सिद्धच आहे। याप्रमाणे सुखदुःखाच्या प्राप्तीची दोन कारणे आहेत। आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाम पंडुसुता चेतना येथे। या देहादी कार्यरूप पदार्थाच्या हालचालीवरून व होत असलेल्या जाणीवेवरून
त्याच्या ठिकाणी असंग साक्षीभूत अशा चैतन्याची सत्ता आहे असे कळते. त्या सत्तारूप सामान्य चैतन्याला अर्जुना चेतना हे नाव आहे. जे नकोनी केशवरी उभी जागे शरीरी ते ती अवस्थांतरी पालटेना. जी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत या शरीराच्या ठिकाणी अखंड जागृत असते आणि जी जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये देखील एकसारखीच अविकारी राहते. मनबुद्ध्यादी आगवी जिये टवटवी प्रकृती वनमाधवी सदाची. जे मनबुद्ध्यादी ही संपूर्ण तत्वे जिच्या योगाने टवटवीत दिसतात आणि जी अशा प्रकारच्या कार्यरूप प्रवृत्तीच्या वनात वसंत ऋतूप्रमाणे सदा असते. जडा जडी अंशी राहाटे जे सरीशी ते चेतनागा तुझशी लटके नाही. जड आणि चैतन्य दोन्ही ठिकाणी जी सारखीच राहते ती चेतना होय हे मी तुला खोटे सांगत नाही. पैराओ परिवारू नेने आज्ञाची परचक्रजिने का चंद्राची पूर्णपणे सिंधू भरती. सैनिक राजाला जाणत नसतात तरी त्याच्या आज्ञेनेच शत्रूचा पराभव होतो. किंवा पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी पूर्ण झाला की समुद्राला भरती येते. नाना भ्रामकाचे संनिधान लोह करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्टविगा. अथवा लोह चुंबक जवळ आल्याबरोबर तो लोखंडाला सचेतन करतो म्हणजे हालचाल करायला लावतो. किंवा सूर्यप्रकाशाचा संबंधच लोकांना व्यवहार करायला लावतो. अगा मुकमेळे विन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. पिलांच्या मुखाचा संबंध न होऊ देताच ज्याप्रमाणे कासवी आपल्या केवळ दृष्टीनेच पिलांचे पोषण करते. पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपेग उजडा. अर्जुना त्याप्रमाणे या शरीराच्या ठिकाणी आत्मसंबंध झाला असल्यामुळे देहादी जड पदार्थांना सजीव करण्यात त्या आत्मचैतन्याचा उपयोग होतो. मगती येते चेतना मणिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. अर्जुना तिला चेतना म्हणतात. आता धैर्याचा विचार केला असता या सर्वाहून ते भिन्न असे आहे ते सांगतो ते ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे. तरी आकाशादी पंचतत्वात जाती स्वभावानुसार एकमेकांशी परस्पर उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करीत नाही असे नाही. निराते आटी तेज तेजा वायूशी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी. पाण्याला अग्नी नाहीसा करतो. अग्नी व वायू यांच्याशी झुंज लागलेली आहे आणि आकाश हे वायूला सहज गिळंकृत करते. तेवीची कोणीही वेळे आपण काहीस याही न मिळे आ तरी गोणी वेगळे आकाश हे. त्याचप्रमाणे आकाश केव्हाही कशाशीही मिळत नाही. सर्वांच्या आत राहूनही ते सर्वाहून वेगळे राहते. ऐसी पाचही भूते न साहती एकमेका ते की तीही ऐक्या ते देहाशी येती. याप्रमाणे पाचही भूते एकमेकांना सहन करीत नाहीत. परंतु असे असूनही देहाच्या ठिकाणी ती महाभूते कोप्याने वागतात. द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वस्ती एकी एकेका ते पोखी निजगुणेगा. विरोधाचा विचार सोडून देऊन ती एकत्र वस्ती करतात आणि आपापल्या गुणाने एकमेकांचे पोषण करतात. ऐसे न मिळे तया साजने चळे धैर्ये जेने तया नाव म्हणे धृती मिगा. याप्रमाणे ज्या धैर्याच्या योगाने कधी न मिळणाऱ्या स्वभाव वैर्याशी देखील मैत्री केली जाते त्याला अर्जुना मी धृती असे म्हणतो. आणि जिवेशी पांडवा या 36 मेळावा तो हा येत जाणावा सांगा तू पैगा. आणि अर्जुना जीवाशी जो या 36 समुदायांचा संबंध झाला आहे त्या समुदायाला संघात असे म्हणतात. एवं 36 भेद सांगितले तुझ विशद यया येतुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. याप्रमाणे 36 तत्वे तुला स्पष्ट करून सांगितली. या इतक्यांना मिळून क्षेत्र हे प्रसिद्ध नाव आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.